नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकऱ्यांसाठी आनंदाची अपडेट आहे। खरीप पीक विमा 2022-23 पीक विमा हा मंजूर झालेला आहे। तब्बल 289 कोटी रुपये हे मंजूर झालेले आहेत। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची अपडेट आहे। तर या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा। तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत बजाज आलियन्स या विमा कंपनीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2022-23 मधील खरीप हंगामासाठी मोठ्या प्रमाणात विमा मंजूर करून आधार दिला आहे। जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसानापोटी पीक विमा कंपनी बजाज आलियन्सने खरीप हंगामात विमा देऊन आधार दिला आहे। खरीप हंगामातील जिल्ह्यातील 10,34,629 लाभार्थ्यांना 276 कोटी रुपये मंजूर केले आहे। विशेष म्हणजे खरीप हंगामात वगळलेल्या 19 मंडळांनाही अग्रिम मंजूर करत 13 कोटी रुपये दिले जाणार आहे। संकटसमयी शेतकऱ्यांना प्राप्त विम्याने एका प्रकारे मानसिक आधारसुद्धा या ठिकाणी मिळालेला आहे। तर प्रधानमंत्री पीक विमा योजना कृषी अधीक्षकामुळे 19 मंडळाचा समावेश। जिल्ह्यातील 47 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा देण्यासंदर्भात तत्कालीन जिल्हा अधिकाऱ्यांनी अधिसूचना काढली होती। त्यापैकी 28 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना अग्रिम देण्यावर पीक विमा कंपनी ठाम होती, परंतु जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी या ठिकाणी पीक विमा कंपनी बजाज आलियन्सकडे नियमितपणे पाठपुरावा केला, त्यामुळे या उर्वरित 19 महामंडळांना अग्रिम देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे। तर जिल्ह्यातील 19 महसूल मंडळातील 90,139 शेतकऱ्यांना 13,53,75,043 रुपये अग्रिम पीक विमा हा मिळणार आहे। तर या ठिकाणी तालुकांनी आहे नुकसान भरपाई आपण पाहूया। अंबाजोगाई, आष्टी, बीड, धारूर, गेवराई, केज, माजलगाव, परळी, पाटोदा, शिरूर, वडवणी, तर अशा प्रकारे या शेतकऱ्यांना इथं ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे। तर रब्बी हंगामासाठी 63 लाख मंजूर। पीक विमा कंपनीने खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात विमा या ठिकाणी मंजूर केलेला आहे। अशा प्रकारे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे।